माझं आडनाव फक्त असं पडवळ आहे, पण म्हणून की मी भाजीची गाडी वगैरे नाही माझी, कळलं की नाही? तुम्हाला सांगतो, आता बाजूच्या इकडे असं माझ्या इकडे ना पतंगे नावाचे एक बसतात, आता मला सांगा त्यांनी काय बाल्कनीत लटकायचं का? आता आमचं जे वॉचमन आहेत ना वॉचमन, तुम्हाला सांगतो त्यांचं आडनाव आहे नागवेकर. आता त्यांचं आडनाव जर का नागवेकर असेल तर त्यांनी बंदूक कुठे लटकवायची? अच्छा, म्हणजे तुम्ही ते नाही तर ते कोण? हो, आमच्या गल्लीत ना कोपऱ्यावर एक भाजीवाला असतो. हो का? हे बघा बाई, मी तुम्हाला एकदा सांगितलं ना माझं आडनाव पडवळ आहे. मस्करी करत होते मी, जोक मारला जोक. जोक मारला माणसाने घालायचे चेहरे करू नये. आता काय काय शोधताय? काय मी कॅरी बॅग शोधते. कॅरी बॅग? तुम्हाला सांगितलं ना मी भाजी विकत नाही म्हणून. त्याच्यासाठी नाही हो, मला माहिती हवी आहे ना. माहिती? माहिती म्हणजे काय? मेथी आहे का कॅरी बॅग बद्दल न्यायला? नाही आवडलं. त्या कॅरी बॅग मध्ये मी 10 रुपये ठेवले होते. 10 रुपये? हो, माहितीचा अधिकाराचा फॉर्म तुम्ही 10 रुपयाला विकता ना? विकता काय म्हणताय? फुकट देता? फुकट नाही. बघा बाई, तुम्हाला जर का फॉर्म हवा असेल तर तुम्हाला 10 रुपये द्यावेच लागतील. अहो, मग मागा ना, लाजताय काय त्यात? अहो, मी कुठे लाजतोय? हे बघा बाई, मी कधीच कोणाला लाजत नसतो. हा, इतका निलाजरीपणा बरा नाही. थोडी लज्जा असावी. खात्यात गेली तुमची लज्जा. अरे, ह्या खुर्चीत इकडे मी असं काय मज्जा करायला बसलोय का? तुम्हाला सांगतो, उगीच गज्जा वज्जा करू नका. लज्जा मज्जा गज्जा वज्जा. वाह वाह, क्या बात. मी पण बघतो फुबाई फू, खूप 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 आवडतं मला. मी पण बघतो. नवीन सीझनची जाहिरात पाहिली का तुम्ही? हो, बघितलं. ते नाही आहे यहो. तुम्हाला लागतं ते गाणं इतकं छान आहे ना, आमच्याकडे नेहमी ऐकतात. आमचा पिंटू तर सतत नाचत असतो त्याच्यावर. ए वाजव रे. अरे थांब, तुम्हाला माहिती कसली हवी? तुमचं जे विद्युत मंडळ आहे ना, अंधारवाडी कार्यालय, बरोबर, हा, त्याचा जो ज्युनियर क्लर्क आहे ना, त्याचे सगळे भत्ते धरून त्याचा पगार किती, ती माहिती तुम्हाला कशाला हवी आहे? बाई, तुम्ही जर्नलिस्ट आहात, वार्ताहर 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 तुम्ही वार्ताहर 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 हलकट नालायक नीच बावळात पिंड बेअक्कल मूर्ख. सरकारी कर्मचारी, सरकारी कामाची ढवळाढवळ करायची नाही, अशी शिव्या द्यायची नाही तो. तुम्हाला नाही दिली अहो शिव्या, ती टवळी माझी शेजारीण, तुम्हाला पण सांगितलं ना तिने. काय सांगितलं? कोणी सांगितलं? अहो काही नाही हो, फक्त साध्या 2-2.5 बातम्या मी इकडच्या तिकडे केल्या तर मला चाळीची वार्ताहार असं नाव ठेवलं हो तिने. आणि ती काय कमीची आहे का? तुम्हाला सांगते, मागच्या महिन्यात तिची मुलगी आली होती घरी बाळणपणाला, त्या बाळाचं तोंड बघून माझ्या
तोंडावर आलं होतं की मागच्या चाळीतल्या परबांच्या पोरासारखा दिसतो. मी नाही बोलले कुणाला, मी कुणाला काहीही सांगत. आपण कशाला डवळवड, तरी माझं नाव चाळीची वारतार ठेवलं होतं. हा तुमच्या चाळीचा वरांडा आहे का इकडे? काहीतरी काय बोलता, चाळीचा वरांडा असायला मी काय मशेरी लावत बसले काय? चाळीच्या वरांड्यात बसून तुम्ही मशेरी लावता? मी एकटी नाही काही, आम्ही सगळ्या जणी लावतो. तुम्हाला बघायचं थांब, धरा दाखवते. ए या गा या. माझं ऑफिस ना असंच उघडं टाकून आलोय मी, जरा येता का? ड्रेस मटेरियल संपलं तुमचं काम, निघा. कशी वाटली आमची गप्पा, कशी वाटली आमची गॉसिप? चूक झाली, माफ करा, मला चूक झाली माझ्याकडनं. काय ना, तुम्ही माहितीच्या अधिकाराचा फॉर्म घ्यायला आलात की नाही? तुमचे 10 रुपये वाया जाऊ नयेत ना म्हणून मी सगळं विचारत होतो. ते अंधारवाडी कार्यालय ना, त्यातला ज्युनियर क्लर्क फ्रॉड आहे. ओ माय गॉड, काय सांगताय काय? तुम्हाला संशय कसा काय आला? संशय म्हणजे बेहिशोबी मालमत्ता आहे त्याच्याकडे. बेहिशोबी मालमत्ता? ओव्हर टाइम केला तर भत्ता मिळायचे वांदेत आमचे. अहो मालमत्ता कसली? पण मला सांगा, करोड किती सापडले? कसले करोड, अजून 500-600 खर्च केले तर रोडवर येईल तो. त्याच्याकडे कुठले आलेत करोड? बर, किती पैसे सापडले तेवढं तरी सांगा. 743 रुपये. 743 रुपये? जेवढेच 743 रुपये पगारातले वाचलेले असतील. अहो, 1 तारखेला महिन्याचा सगळा पगार काढून घेऊन पण 743 रुपये उरतात कसे त्यांच्याकडे? कोणाकडे 743 रुपयाच तुम्हाला काय करायचंय? माझ्या नवऱ्याकडे. बायको आहे मी त्याची, आणि बायको म्हणून ही माहिती जाणून घेणं हा माझा लग्नसिद्ध अधिकार आहे, आणि तो मी मिळवणारच.